मित्रहो नमस्कार। आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एखादा खेळाडू ज्या ज्या वेळी फलंदाजीला आला त्या प्रत्येक वेळी त्यांनी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला असा विक्रम एखाद्या खेळाडूच्या नावावर आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि कदाचित एखाद दुसऱ्या सामन्यासाठी हे शक्य आहे असंही तुम्ही म्हणाल, पण एक दोन नव्हे तर 4 सामन्यांसाठी असा विक्रम एका खेळाडूच्या नावावर आहे आणि तो क्रिकेटपटू कोण याची माहिती आपण घेऊया आजच्या भागात। नमस्कार, मी ललित झांबरे, स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण गोष्ट करतोय एका खेळाडूबद्दल ज्यांनी फलंदाजीला उतरली त्या प्रत्येक वेळी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला आहे आणि एक दोन नव्हे तर तब्बल 4 सामन्यांमध्ये हा पुरस्कार जिंकलेला आहे। तर ही अविश्वसनीय कामगिरी करणारी खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाची महिला अष्टपैलू क्रिकेटपटू थाहलिया मॅग्रा। आता मॅग्रा हे नाव उच्चारताच आपल्याला सर्वात आधी आठवतो तो ग्लेन मॅग्रा आणि त्यामुळे साहजिकच पहिला प्रश्न येतो की ग्लेन मॅग्राची ही कोण। तर थाहलिया आणि ग्लेन मॅग्रा यांच्यात कुठलंही नातं नाही, पण ते दोघं ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आहेत एवढंच एक साम्य। थाहलिया मॅग्राची कामगिरी सांगायची तर ऑक्टोबर 2021 मध्ये तिने T20 इंटरनॅशनल मध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर आतापर्यंत ती 8 T20 सामने खेळलेली आहे, पण या 8 सामन्यांमध्ये फक्त 4 वेळा तिला फलंदाजी करायची संधी मिळालेली आहे आणि या प्रत्येक वेळी तिने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला आहे। याबद्दल सविस्तर माहिती द्यायची तर भारताविरुद्ध ऑक्टोबर 2021 मध्ये करारा इथे जो सामना खेळला गेला होता त्यात तिने 33 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी केली होती आणि ती पहिल्यांदा प्लेअर ऑफ द मॅच ठरली होती। त्यानंतर पुन्हा भारतीय महिलांविरुद्धच कराराच्या मैदानावरच तिने 31 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली आणि दुसऱ्यांदा ती प्लेअर ऑफ द मॅच ठरली। यानंतर जानेवारी 2022 मध्ये ऍडिलेडला इंग्लंडच्या महिलांविरुद्ध जेव्हा ऑस्ट्रेलियाचा T20 सामना झाला त्यावेळी तिने 49 चेंडूतच नाबाद 91 धावा केल्या आणि तिसऱ्यांदा थाहलिया मॅग्रा प्लेअर ऑफ द मॅच ठरली। आणि आता आयर्लंड विरुद्ध ब्रिडी येथील सामन्यात तिने 45 चेंडूत 70 धावांची खेळी केली आणि चौथ्यांदा ती प्लेअर ऑफ द मॅच ठरली। थाहलिया हिने या 4 डावांमध्ये फक्त एकदाच बाद झालेली आहे आणि तिने 241 धावा केलेल्या आहेत। या प्रकारे तिची सरासरी सुद्धा 241 धावांची आलेली आहे। ऑस्ट्रेलियाच्या या 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने या 8 T20 इंटरनॅशनल सामन्यांशिवाय 3 कसोटी आणि 19 वनडे सामने सुद्धा खेळलेले आहेत, पण T20 सामन्यांमध्ये फलंदाजी केलेल्या प्रत्येक वेळी प्लेअर ऑफ द मॅच ठरण्याचा तिचा हा पराक्रम अद्वितीय आहे। तर अशा एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची माहिती घेतली आपण आजच्या भागात। अशाच रंगतदार माहितीसह आपण भेटत राहूया स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स मध्ये। तोपर्यंत बघत राहा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। नमस्कार।